पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता वनमंत्री पदावरून जोरदार लॉबिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळते. राज्याच्या वनमंत्री पदासाठी शिवसेनेकडून चार नावं येत असतानाच काँग्रेसनं देखील या पदासाठी लॉबिंग सुरू केल्याचं कळतंय. वनमंत्री पदासाठी कोणाकोणाची नावं समोर आल्यात जाणून घेण्यासाठी एवढ्या लास्टपर्यंत नक्की बघा. महाविकास आघाडी सरकारमधील पहिली विकेट पडल्यानंतर काँग्रेसने वनमंत्री पदाची मागणी केल्याचं समोर आले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाचा भवरात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर वनमंत्री पदावरून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. शिवसेनेकडून चार नावं समोर आली आहेत तर वनमंत्री आपल्याकडे घेऊन मदत आणि पुनर्वसन खातं शिवसेनेला सोडण्याची तयारी देखील काँग्रेसने केली. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं देण्याचा काँग्रेसचा मानस असल्याचं कळतंय. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता वनविभागाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी असा प्रश्न उपस्थित झालाय. मात्र शिवसेनेकडून वनमंत्री पदासाठी चार नावं समोर आली आहेत. यामध्ये रवींद्र वायकर, नीलम गोरे, गोपीकिशन बजोरिया आणि आशिष जयस्वाल यांची नावे चर्चेत आहेत. वनमंत्रीपद शिवसेनेकडून विदर्भाला देण्यात आलं होतं. विदर्भाला म्हणजे संजय राठोड यांना. पण आता संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही असं व्हायला नको, त्यामुळे आशिष जयस्वाल यांना वनमंत्रीपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.